येत्या 15 दिवसात राज्य मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे अशी माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी 24 तासला दिली. विद्यमान मंत्रिमंडळामधले 5 ते 6 मंत्री यांना डच्चू मिळणार असल्याचं बोललं जातं. यामध्ये विष्णू सावरा, राजकुमार बडोले, बबनराव लोणीकर, राजे अंबरीश अत्राम, विद्या ठाकूर यांना मंत्रिपद गमवावं लागू शकते. यासंदर्भात आज भाजपच्या कोअर कमिटीशी चर्चा झाल्याच्या समस्या आहे. खांदेपालट करताना विभागनिहाय समतोल आणि जातीनिहाय समतोल साधत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळात येत्या 15 दिवसात मोठे फेरबदल होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या फेरबदलासंदर्भात भाजपच्या कोअर कमिटीबरोबर सविस्तर चर्चा केली. जिल्हा परिषदा, महापालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी राज्यामध्ये जे मंत्री कामगिरी चांगली करणार आहेत निवडणुकीमध्ये, त्याचबरोबर मंत्रिमंडळात ज्या मंत्र्यांची कामगिरी चांगली नसेल त्यांना बदलण्यात येईल असे स्पष्ट संकेत आणि इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. आता त्या संकेतांची आणि इशाऱ्याची अंमलबजावणी मुख्यमंत्र्यांनी सुरू केली असं म्हणावं लागेल. त्यानुसार नॉन परफॉर्मन्स म्हणजे ज्यांची कामगिरी चांगली नाही आहे, मग मंत्रिमंडळातली असो किंवा निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक पार पडल्या त्या निवडणुकीतली कामगिरी खराब आहे, अशा 5 ते 6 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डिच्चू दिला जाणार असल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून कळते. आणि त्या ठिकाणी 5 ते 6 जणांचा नवीन आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल. प्रामुख्याने नवीन आमदारांचा समावेश करताना विभाग आणि जातीनिहाय समीकरणं लक्षात घेऊन हा फेरबदल केला जाणार आहे. कारण आत्ता जे मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे त्याच्यात सूत्रांकडनं जी नावं कळत आहेत त्यानुसार पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर जे मराठवाड्यातले आहेत, त्याचबरोबर पालघरचे आहेत आणि आदिवासी विकास मंत्री राज्याचे विष्णू सावरा यांना डच्चू दिला जाणार आहे. त्याचबरोबर तिसरं नाव आहे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले. या 3 जणांना जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना मंत्रिमंडळातून डिच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळामध्ये गडचिरोलीचे असलेले राजे अंबरीश अत्राम यांचा समावेश आहे आणि मुंबईतल्या विद्या ठाकूर यांचंही नाव चर्चेत आहे. त्यांनाही मंत्रिमंडळातून काढलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते सूत्रांकडनं. त्यामुळे या मंत्र्यांना वगळताना त्यांच्या जागी जेव्हा नवीन चेहरे घेतले जातील तेव्हा ज्या भागातून हे चेहरे वगळले जाणार आहेत त्या भागातील नवीन चेहऱ्यांना संधी देणं, त्याचबरोबर जातीनिहाय म्हणजे आता आदिवासी विकास मंत्र्यांना वगळलं तर त्या ठिकाणी आदिवासी चेहरा द्यावा लागेल, त्याचबरोबर सामाजिक न्यायमंत्र्यांना बदललं तर त्या ठिकाणी दलित चेहरा देण्याची शक्यता आहे. तर हे सगळी समीकरणं लक्षात घेऊन मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठक बदलामध्ये मंत्रिमंडळ फेरबदल करणार आहेत. आणि हा मुख्यमंत्र्यांनी शपथविधी घेतल्यानंतर तिसरा फेरबदल असेल. ऑक्टोबर 2014 मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, त्याच्यानंतर महिन्याभरातच डिसेंबरमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांचा काही नवीन मंत्र्यांचा भाजपच्या समावेश करण्यात आला, त्यांच्यानंतर काही महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा फेरबदल झाला आणि हा तिसरा फेरबदल राज्य मंत्रिमंडळातला असणार आहे. आणि या तिसऱ्या फेरबदलानंतर मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळावरील पकड आणखीन घट्ट होण्याची शक्यता आहे. दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.